Hey, good morning my dear friends and students. I am Sadhana and all of you enjoying mathematics and science with me. आपण congruence of triangle हा 8th standard चा lesson start केलेला आहे. याच्यामध्ये खूप साऱ्या टेस्ट आहे, तुमच्या पुस्तकामध्ये ह्या सगळ्या टेस्ट दाखवलेल्या आहे, तुम्ही बघू शकता. आता ह्या टेस्टवरती आधारित आपला प्रॅक्टिस सेट 13.2 आहे, तर चला बघूया आपला प्रॅक्टिस सेट 13.2. सो स्टुडंट, दिस इज एक्सरसाइज युअर प्रॅक्टिस सेट 13.2. क्वेश्चन तुमच्या समोर आहे की दिलेला आहे, तुम्हाला एक डायग्राम दिलेली आहे, त्याच्यामध्ये काही आयडेंटिकल मार्क्स दाखवलेले आहे, ते काय आहेत त्याच्यानुसार हे कॉन्ग्रंट आहे. मग उरलेल्या कॉन्ग्रंट पार्ट तुम्हाला लिहायचं आहे, कुठल्या टेस्टनुसार ते कॉन्ग्रंट आहे ते पण लिहायचं आहे तुम्हाला. हां, हे सिम्पल आहे. आणि वन टू वन करस्पॉन्डन्स कोणता आहे ते पण लिहायचं आहे, सिम्पल आहे. मग आपण पहिले करस्पॉन्डन्स लिहूया, कोणत्या करस्पॉन्डन्सनुसार, वन टू वन करस्पॉन्डन्स कोणता आहे, कोणत्या एकास एक संगतीनुसार. मग एकास एक संगती जर आपण धरली तर MST घेतलं ना, MST घेतल्यानंतर BTM हे येणार आहे. आता डायग्राम बघितला तुम्हाला 90 डिग्रीचा अँगल दिसला की तुमची टेस्ट कोणती येणार आहे, इट इज हायपोटेनस साईड टेस्ट, कर्णभुजा कसोटी येणार आहे. 90 डिग्रीचा बघितला, दॅट इज हायपोटेनस साईड टेस्टनुसार हे दोघंही कॉन्ग्रंट ट्रायंगल काय आहे, कॉन्ग्रंट आहे. आता रिमेनिंग तुम्हाला काय लिहिलेलं आहे, कॉन्ग्रंट साईड कुठल्या आणि कॉन्ग्रंट त्याच्या अँगल कोणते ते लिहायचे आहे. रिमेनिंग उरलेले त्याचे एकरूप घटक, कारण जे दोन त्रिकोण एकरूप असतात त्याचे उरलेले घटकसुद्धा काय असतात, एकरूप असतात, असा गणिताचा नियम आहे, असा ज्योमेट्रीचा नियम आहे. जेव्हा दोन त्रिकोण एका टेस्टनुसार कुठल्या तरी एका साम्य गुणधर्मानुसार एकरूप असेल तर बाकीच्या सगळ्या त्याचं काय असतं, एकरूप असतं. सो रिमेनिंग कॉन्ग्रंट साईड काय लिहायचं आहे तिसऱ्या याच्यामध्ये, रिमेनिंग कॉन्ग्रंट साईड्स अँड अँगल्स. हां, याच्यामध्ये आपल्याला अँगल्स पण लिहायचे आहे. ओके, सो ही तर ही ऑलरेडी त्यांनी दाखवलेली आहे, कॉन्ग्रंट ती लिहिण्याची गरज नाही आहे. मग ही राहिलेली आहे, ही आणि ही लिहून टाकूया. कुठली साईड ST कॉन्ग्रंट साईड BM, ST MB लिहिली तरी चालणार आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा अँगल लिहूया. आता साईड झाली, ही झाली, ही झाली, MT कॉन्ग्रंट MT तर ही कॉमनच आहे, त्याच्यामध्ये लिहिण्याची गरज नाही आहे. त्याच्यानंतर आता हा अँगल दाखवलेला आहे, आता हा आणि हा अँगल घेऊया. अँगल SMT, ओके, अँगल SMT कॉन्ग्रंट टू SMT, या 90 डिग्रीच्या समोरचा घेतला ना, मग आपण BTM घेऊया. अँगल BTM अजून एक अँगल पण कॉन्ग्रंट आहे. बघा, हा झाला दाखवून आपल्याला, बघा हा एक अँगल आहे आणि हा एक अँगल आहे. जर आपण हा त्रिकोण इकडं असा झाकला तर हे तीन, कुठल्याही त्रिकोणाला तीन कोण असतात, त्याच्यापैकी एक दाखवलेलं म्हणजे आपल्याला दोन दाखवे लागणार आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर आपण हा STM घेतलेला आहे, SMT घेतलेला आहे. आपण आता इकडनं सुरुवात करूया. STM अँगल STM इज कॉन्ग्रंट टू, हो, या मोठ्या साईडचा STM, याच्या मोठ्या साईडचा BMT, हां, अँगल BMT हे काय आहे, त्या एकरूप त्रिकोणाच्या उरलेला बाजू आणि कोण. किती सोपं आहे, करस्पॉन्डन्स तो वन टू वन करस्पॉन्डन्सचा ॲरो दाखवायचा, MST कॉन्ग्रंट टू BTM, ओके. त्याच्यानंतर बघा, MST कॉन्ग्रंट टू BTM. त्याच्यानंतर कोणती टेस्ट आहे, 90 डिग्री बघितलं, हायपोटेनस साईड टेस्ट हे माहिती झालं. रिमेनिंग साईड लिहून टाकायच्या, हे आणि हे कॉन्ग्रंट दिलेलं आहे. मग उरलेलं कोणतं, ST आणि BM लिहायचं, हा अँगल लिहायचा. पहिले हा घेतला, समजा SMT घेतला, मग तिथं पण तसंच करायचं, ह्या छोट्या घेतला होता ना, मग सो BTM घेतला, त्याच्यानंतर हा अँगल घेतला, STM घेतला म्हणजे हा मोठ्या साईडचा अँगल घेतला, मग इथं पण तसंच करायचा, BMT घ्यायचा आहे. सो अशा पद्धतीने हा फर्स्ट क्वेश्चन आपण इथे सॉल्व्ह केला आहे. सो स्टुडंट, लेट सी द नेक्स्ट क्वेश्चन. सो स्टुडंट, दिस इज द सेकंड एक्झाम्पल. सेम आपल्याला त्याच पद्धतीने एक्झाम्पल सोडवायचं आहे. करस्पॉन्डन्स काय आहे तो लिहिणार आहोत, वन टू वन करस्पॉन्डन्स काय आहे, टेस्ट कोणती आहे ते पण लिहायचं आहे. आता एक्झाम्पल बघितला तुमच्या लक्षात येईल की हा, दिस इज साईड अँड दिस इज साईड, आणि मध्ये काय आहे तुमचा, हा अँगल आहे, म्हणजे कुठली टेस्ट आहे तुमची, दॅट इज द साईड अँगल साईड, SAS टेस्ट. टेस्टनुसार काय आहे, दोन्ही त्रिकोण एकरूप आहे. आणि करस्पॉन्डन्स कसं लिहिणार तुम्ही, दॅट इज PRQ, वन टू वन करस्पॉन्डन्स टू PRQ. इकडनं लिहिलं ना, मग लिहिताना इकडनं लिहा, TRS ज्या साईडनी लिहिलं समोरच्या साईडनी लिहा. बघा, मी लिहिताना कुठून लिहिलं, PRQ, मग लगेच एखादा विद्यार्थी इकडनं लिहिलं नाही तसं नाहीचं, PRQ ने लिहिलं ना, इकडनं लिहिताना TRS
एस असं लिहिणार आहे. ठीक आहे, त्यानंतर आपण बघणार आहोत टेस्ट. कुठल्या टेस्टनुसार बघितलं आपण ही साईड, दिस इज अँगल अँड दिस इज द साईड अगेन. सो साईड अँगल साईड टेस्ट. आता काय लिहायचं, रिमेनिंग अँगल्स अँड व्हॉट इज रिमेनिंग अँगल्स अँड साईड्स अँड साईड्स. उरलेल्या बाजू, एकरूप बाजू, एकरूप त्रिकोणाच्या सर्व बाजू आणि कोणसुद्धा एकरूप असतात. मग रिमेनिंग अँगल्स अँड साईड्स आपण लिहिणार आहोत. आता ही ऑलरेडी दाखवलेली, ही दाखवली, ही दाखवण्याची गरज नाही. ही आणि ही पण दाखवलेली, आता ही साईड दाखवूया आपण. दॅट इज साईड पी क्यू कॉन्ग्रंट साईड. ही दाखवली म्हणजे याची ही साईड विच इज एस टी. ओके, त्याच्यानंतर आपण हा अँगल ऑलरेडी दाखवलेला आहे, मग आता आपण हा अँगल घेऊया. आर पी क्यू अँगल, आर पी क्यू कॉन्ग्रंट, याच्या समोरचा आर पी क्यू घेतला ना, याच्या समोरचा घेऊया आर टी एस अँगल. आर टी एस, अजून एक अँगल दाखवावा लागणार आहे. हा झाला दाखवून, हा झाला दाखवून, आता आपण दाखवूया हा आणि हा. मग हा दाखवण्यासाठी इकडनं सुरुवात केली तरी चालेल, इकडनं सुरुवात केली तरी चालेल, तुमच्या मनाने लिहिलं तरी चालेल. पी क्यू आर, दॅट इज अँगल पी क्यू आर कॉन्ग्रंट टू. पी क्यू आर इथून सुरुवात केली ना. हं, कुठलं दाखवायचं आहे आपल्याला बघा, पी क्यू आर आणि एस टी आर. ओके, अँगल एस टी आर. सो अशा पद्धतीने आपण उरलेले बाजू आणि कोणसुद्धा इथे कॉन्ग्रंट दाखवलेले आहे. सो स्टुडंट, लेट सी द नेक्स्ट एक्झाम्पल. सो स्टुडंट, क्वेश्चन नंबर 1 मधलं हे आहे थर्ड एक्झाम्पल. बघितलं बघितलं लक्षात येईल तुमच्या, दॅट इज विच अँग, दिस इज साईड अँगल अँगल मीन्स वॉट इज ए एस एस, किंवा इकडनं सुरुवात केली ए ए एस टेस्ट. हां, टेस्ट तर तुमच्या लगेच लक्षात येईल, दिस इज अँगल अँगल अँड साईड. सो दिस इज ए ए एस टेस्ट, किंवा आपण ह्या टेस्टला आपण दुसरं काय म्हणू शकतो, दॅट इज साईड अँगल अँगल, एस ए ए टेस्ट असं पण म्हणू शकतो. ठीक आहे, करस्पॉन्डन्स तुम्ही लिहू शकतात. हां, कशा पद्धतीने, डी सी एच, डी सी एच करस, 1-to-1 करस्पॉन्डन्स टू डी सी एफ, डी सी एफ. आणि आता फक्त आपल्याला उरलेल्या बाजू आणि त्याचे कोण लिहिलेलं आहे. आता ऑलरेडी हा कोण आणि हा कोण दाखवलेला आहे, हा पण आणि हा पण दाखवला आहे, फक्त आपल्याला हा आणि हा कोण दाखवायचा आहे उरलेला. ठीक आहे, आपण दाखवून घेऊया. एच डी सी अँगल, एच डी सी कॉन्ग्रंट टू, इकडनं सुरुवात केली एच डी सी ना, मग आपण इकडनं सुरुवात करूया एफ डी सी अँगल एफ डी सी. म्हणजे तीनही कोण आता कॉन्ग्रंट दाखवून झाले, कारण हे हा कोण ऑलरेडी दाखवला आहे तुम्हाला, हा आणि हा पण तुम्हाला ऑलरेडी फिगरमध्ये दिलेला आहे. मग उरलेला आपण दाखवला. आता साईड बघा, साईड कोणत्याच नाही दाखवलेले, साईड फक्त ही कॉमन दाखवलेली. सो सी एच कॉमन टू सी एफ. ओके, साईड सी एच कॉन्ग्रंट टू साईड सी एफ. त्याच्यानंतर आपण अजून एक साईड दाखवावी लागणार आहे. ही झाली, ही झाली, आता ही राहिली. सो एच डी साईड, एच डी कॉन्ग्रंट टू साईड व्हॉट, एच डी ना, एच एची कॉन्ग्रंट कोणती, डी एफ येईल, डी एफ. सो अशा पद्धतीने आपण क्वेश्चन नंबर 1 मधले तीनही क्वेश्चन इथे क्लिअर केलेले आहे 13.2 मधला. आता एकच क्वेश्चन राहिलेला आहे, तो पण इथे क्लिअर करून घेऊ. सो स्टुडंट, दिस इज लास्ट क्वेश्चन इन युअर प्रॅक्टिस सेट 13.2. यू हॅव टू गिव्ह द डायग्राम. डायग्राम दाखवलेली आहे. या डायग्राममध्ये तुम्हाला क्वेश्चन पण स्क्रीनवरती दिसतो आहोत आहे. एक साईड कॉन्ग्रंट दिलेला आहे, सेगमेंट ए डी कॉन्ग्रंट टू ई सी ही दाखवलेली आहे. तर स्टुडंट, तुम्हाला ए ए एस टेस्टनुसार हे दोघेही ट्रायंगल दाखवण्यासाठी अजून कुठली एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन दाखवावी लागणार आहे, ते फक्त लिहावं लागणार आहे. एक्स्ट्रा काय काय दाखवावं लागणार आहे, त्यात फक्त दोन गोष्टी. तुम्हाला टेस्टचं नाव पण ऑलरेडी माहिती आहे, विच टेस्ट वी वॉन्ट टू नो, दॅट इज द टेस्ट इज ए ए एस टेस्ट, आणखी मग त्याला एस ए ए टेस्ट पण म्हणत असतो. मग याच्यामधलं साईड ही ऑलरेडी माहिती आहे आपल्याला. इथे साईड बघा, ही साईड साईड कॉन्ग्रंट आहे, मग ही साईड आहे, मग आपल्याला एक अँगल घ्यावा लागेल. समजा हा अँगल घेतला, हां याचा जो आहे हा अँगल घेतला, मग याचा काय करूया आपण, हा अँगल घेऊया, सेम 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 अँगल घेऊया. ठीक आहे, सो आणि याचा हा घेतला, त्याच्यानंतर इथे आपण या पद्धतीने अँगल घेऊया, इथे पण काय करूया या पद्धती. आणि आता ह्या हे दोन घेतल्यानंतर मग आपली जी दोघं ट्रँगल आहे ते ए ए एस नुसार कॉन्ग्रंट असणार आहे. बघा कसे, दॅट इज अँगल अँगल साईड टेस्ट, अँगल अँगल सॉरी अँगल अँगल साईड टेस्ट. ठीक आहे, आपण आता हे कॉन्ग्रंट अँगलची नावं लिहूया. पहिला आपण अँगल लिहिणार आहोत, हा ए सेंटरला आला पाहिजे, अँगल बी ए डी कॉन्ग्रंट टू अँगल. बी ए डी घेतला ना, याच्यासमोरचा घेऊया बी सी ई अँगल बी सी ए. हां, लिहिणं किती सोपं आहे बघा, हा इकडनं घेतला ना बी ए डी, मग हा पण इकडनंच घ्यायचा, क्रॉस क्रॉस पाहिजे ना, बी सी ई घेतला.
झाला हा. आता हा आणि हा घेऊया. आता हा आणि हा घेण्यासाठी काय, बी डी ए अँगल, बी डी ए कॉन्ग्रन टू, इकडनं घ्या अँगल बी ई सी, अँगल बी ई सी. तर हे दोन अँगल जर तुम्ही घेतले तर तुमची जर ट्रायंगल आहे हे दोन्ही कुठल्या टेस्टनुसार कॉन्ग्रंट असणार आहे, ए एस किंवा एस ए ए टेस्टनुसार काय असणार आहे, कॉन्ग्रंट आहे. बघा एस ए ए टेस्टनुसार ऑलरेडी ही साईड आपल्याला कॉन्ग्रंट दिलेली आहे. सो अशा पद्धतीने आपण प्रॅक्टिस सेट 13.2 इथे क्लिअर केलेला आहे. हा लेसन पण खूप छोटा होता आणि खूप सिम्पल होता, तो पण इथे संपलेला आहे. कसा वाटला व्हिडिओ, एक्झाम्पल समजले का जरा कमेंट बॉक्समध्ये लिहा, आणि आवडलं असेल तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनेलला. चला भेटूया आपल्या अशाच इंटरेस्टिंग नवनवीन व्हिडिओसोबत ऑन ओनली ऑन डी एस डिजिटल स्कूल. बाय स्टुडंट्स.